भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चालबर्डी येथील अनिल मत्ते याचा गावातील एका व्यक्तीशी वाद झाला. बसस्थानकानजीक रस्त्यावर त्याने मुरूम टाकला होता, त्यामुळे 17 जूनला अनिल मत्तेला मारहाण करण्यात आली. तेव्हापासून तो बेपत्ता होता. अनिलची हत्या झाल्याचा संशय गावातील लोकांना होता. दरम्यान काल रविवारला ज्या ठिकाणी मारहाण झाली त्याच ठिकाणी असलेल्या मुरुमात त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास माजरी पोलीस करीत आहेत. 17/6/2023 रोजी चालबर्डी बस स्टँडजवळ चालबर्डी येथील विजय मत्ते यांनी 2 ट्रक माती टाकल्यामुळे तेथे ढीग झालेला होता आणि रस्त्यावर मातीचा ढीग झाला, त्यामुळे विजय मत्ते व त्यांच्या गावातील अनिल मत्ते व इतर 4 तरुणांचं भांडण झालेलं होतं. सदर भांडणात अनिल मत्ते याला विजय मत्ते यांच्याकडनं धक्काबुक्की झालेली होती आणि तो तेथेच पडून होता. त्यानंतर विजय मत्ते यांनी सरपंच व इतर गावकऱ्यांच्या सल्ल्यानुसार डोझर एमटा कंपनीचे डोझर बोलून सदर मातीचा ढिगारा हा रस्त्याच्या कडेला लोटून दिला होता. त्यानंतर विजय मत्ते यांनी माजरी पोलीस स्टेशनला येऊन अनिल मत्ते व इतर 4 तरुणांनी मारहाण केली याबाबत तक्रार नोंद केली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसऱ्या दिवशी इतर 4 आरोपी मिळून आले, परंतु अनिल मत्ते याचा शोध लागत नव्हता. अनिल मत्ते याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून येत नसल्याने त्याच्या घरच्यांना संशय आला की रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अनिल मत्ते हा दाबला गेला असावा अशी शंका व्यक्त केल्याने काल दिनांक 18/7/23 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास चालबर्डी गावातील नागरिक व माजरी पोलिसांच्या मदतीने सदर मातीचा ढिगारा बाजूला केला असता मातीच्या ढिगाऱ्यात अनिल मत्ते याचा मृतदेह मिळून आलेला आहे. अनिल मत्तेचे वडील विठ्ठल मत्ते यांनी तक्रार दिली की रवींद्र मत्ते विजय मत्ते यांनी कुठलीही शहानिशा न करता मातीचा ढिगारा डोझरच्या सहाय्याने रस्त्याच्या पलीकडे प्रकाश नसताना मातीचा ढिगारा ढकलल्यामुळे माझा मुलगा अनिल मत्ते हा मयत झालेला आहे, त्यामुळे त्यांनी तशी तक्रार दिल्याने माजरी पोस्टेस भादवी कलम 304 अन्वय विजय मत्ते व डोझर चालक उपरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.